जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी देहूनगरीत मोठी गर्दी केलेली आहे. मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिरात मोठी गर्दी झाली आहे. देहूनगरीत वैकुंठ स्थान मंदिराजवळ फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. तर मंदिरासमोर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचं दृश्य साकारण्यात आलंय. हे पोस्टर देहूत येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं लक्ष वेधून घेते. 12वीचा गणिताचा पेपर फोडल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 5 जणांना अहमदनगरमधून अटक केली. मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट 1 रुई 36 गावात त्यांनी ही कारवाई केलेली आहे. 5 जणांना अटक करून पुढील कारवाईसाठी मुंबईला नेण्यात आलंय. गडचिरोलीत किशोर कोल्हे हा केंद्र प्रमुखच विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. विद्यार्थ्यांना स्वतःच्या रूमवर बोलावून कॉपीसाठी प्रत्येकी 500 रुपये घेत असल्याचं दिसतंय. कुरखेडा शहरातील शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील हा प्रकार आहे. अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा ही कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. 12वीचं परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलल्यानं विद्यार्थ्यांची धावपळ झाली. नांदेडमधील वाजेगाव इथल्या राष्ट्रमाता उच्च माध्यमिक महाविद्यालय परीक्षा केंद्रावरची ही घटना आहे. 10वी 12वीची एकाच दिवशी परीक्षा होती, मात्र केंद्रावर पुरेशी आसन व्यवस्था नसल्यानं हा बदल करण्यात आला. पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांच्या निर्णयात बदल करण्यात आलाय. आता 2री ते 8वीसाठी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे, तर 9वी आणि 10वीला यातून वगळण्यात आलंय. पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पानं जोडण्याबाबत शालेय शिक्षण विभागातच गोंधळाची स्थिती असल्याचं दिसतंय. तुमचंच पॅन कार्ड तुमचं बँक अकाउंट रिकामं करू शकतं. सायबर चोरांनी पुन्हा एकदा फसवणुकीसाठी पॅन कार्डचा वापर सुरू केलाय. बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक नसल्याचं सांगत ते अपडेट न केल्यास बँक खातं बंद होईल असं भासवलं जातं. ऑनलाईन अपडेट करण्यास सांगून लिंक आणि ऍपच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. भारतात क्रिप्टोकरन्सीवर मनी लॉन्ड्रिंग कायदा लागू करण्यात आलाय. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय. क्रिप्टोकरन्सीबाबत सरकारनं नवे नियम जाहीर केलेत. त्यानुसार संशयास्पद व्यवहारांची माहिती वित्तीय गुप्तचर यंत्रणांना देणं बंधनकारक करण्यात आलंय. कर्नाटकात हिजाबचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. बोर्डाच्या परीक्षांना हिजाब परिधान करून परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, तसे आदेशच कर्नाटक सरकारनं काढलेत. कर्नाटकचे शिक्षण मंत्री BC नागेश यांनी हे आदेश काढलेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे